नमस्कार मित्रांनो, डॉक्टर नागरेकर या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पित्त कशामुळे होतं हा प्रश्न सुद्धा मला बरेच जण विचारत आहे. तर पित्त होण्यामागे कारण काय? आता या प्रश्नामध्ये थोडासा हा प्रश्न जर आपण नीट बघितला तर थोडासा हा वेग होऊ शकतो. म्हणजेच काय की पित्त कशामुळे होतं? मग पित्त म्हणजे नक्की कोणतं पित्त? तर पोटामध्ये गॅसेस होणं म्हणजे पित्त, छातीमध्ये जळजळ होणं म्हणजे पित्त, उलटी होऊन डोकं दुखणं म्हणजे पित्त का, अंगावरती दादी उठणं म्हणजे पित्त? नक्की काय? तर हे पित्त जे असतं हे कशामुळे वाढतं तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पित्त कशामुळे वाढतं हे बघणार आहोत आणि त्याच्यावरती उपाय काय करायचा हे मी तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या स्वरूपामध्ये लिहून देणार आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला माझा ब्लॉग हा नक्की वाचा. त्याच्यामध्ये प्रत्येक वनस्पती किंवा प्रत्येक पदार्थ जो आपण ऍसिडिटी कमी करण्यासाठी किंवा पित्त कमी करण्यासाठी वापरला जातो तो पदार्थाचं प्रमाण किती असेल हे मी माझ्या ब्लॉगच्या स्वरूपामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर तो ब्लॉग तुम्ही नक्की वाचा. ब्लॉगमध्ये देण्याचं कारण एकच आहे, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघता, व्हिडिओ हा बराच मोठा असतो आणि मग तुम्हाला परत आठवत नाही की अरे किती क्वांटिटी घ्यायची, किती प्रमाण घ्यायचं, कोणते पदार्थ सांगितलेले आहेत. तर ते सर्व मी जर तुम्हाला लिहून दिलं तर तुम्हाला ते तुमच्याजवळ ठेवायला बरं पडेल. तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट बनवून सुद्धा ठेवू शकता की कधीही तुम्हाला कोणाला दाखवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता आणि तुम्ही स्वतःसाठी सुद्धा ते वापरू शकता. म्हणून त्याच्यासाठी तुमच्यासाठी मी ते ब्लॉग स्वरूपामध्ये लिहून खाली देत आहे, तर तो ब्लॉग तुम्ही नक्की वाचा. तर सर्वात पहिलं आपण बघूया की पित्त वाढतं कशामुळे. मित्रांनो, पित्त हे प्राकृत असतं आणि ज्या वेळेला ते विकृत होतं त्यावेळेला आपल्याला त्रास होतो. मित्रांनो, पित्त फक्त शरीराला त्रासच देतं का? तर असं नाहीये. शरीरामध्ये तीन दोष असतात, वात, पित्त आणि कफ. तर याच्यामध्ये पित्त हा त्या तीन दोषांपैकी एक दोष आहे. ज्या वेळेला हा पित्त दोष जो असतो तो शरीरामध्ये प्राकृत असतो त्यावेळेला तो शरीराचा फायदा घडून आणतो. मित्रांनो, साधी एक गोष्ट बघा की आपण ज्यावेळेला अन्न खातो ते अन्न ज्यावेळेला पोटामध्ये जातं त्याच्यानंतर त्याच्यावरती काही संस्कार होतात, त्याचं आहार रसामध्ये रूपांतर होतं, मग ते शरीरामध्ये शोषलं जातं. शरीरामध्ये शोषला गेल्याच्यानंतर ते रक्तामधून संपूर्ण शरीराला आपल्या पोषण पुरवतो. मग आता मला एक सांगा, आपण भात खातो, डाळ खातो, ते तसंच्या तसं रक्तामध्ये ऍब्झॉर्ब केलं जातील का? हो, तर नाही ऍब्झॉर्ब केलं जाणार आहे. मग त्यासाठी आपल्या शरीरामध्ये असे काही संप्रेरक असतात की जे या अन्नाला चांगल्या प्रकारे पचवतात आणि ते पचवल्या कारणाने ते रक्तामध्ये ऍब्झॉर्ब करण्याच्या गुणांचं होतं आणि मग ते सहज रक्तामध्ये ऍब्झॉर्ब केलं जातं आणि मग त्याच्यानंतर त्याला शरीराला व्यवस्थित पोषण केलं जातं. हे जे काम असतात ना, हे जे संप्रेरक असतात हे काय असतं? तर हे असतं पित्त. तर हे पित्त जर प्राकृत अवस्थेत असेल तर काहीही त्रास नसतो, पण ह्याची जर विकृती झाली तर त्याला त्रास होतो. मग आता ही विकृती कशामुळे होते? तर मित्रांनो, सगळ्यात कॉमन कारण सांगतो तुम्हाला, आपल्याला ज्या वेळेला भूक लागते पण आपण कामामध्ये बिझी असतो आणि कामामध्ये बिझी असल्या कारणाने आपण काय करतो, आपण ती जेवणाची वेळ टाळून देतो. मग अशा वेळेला ज्या वेळेला आपल्या मेंदूला कळतं की आपल्याला भूक लागलेली आहे त्यावेळेला आपला मेंदू आपल्या जठराकडे किंवा आपल्या अन्न व स्रोतसाकडे काही संदेश पाठवतो आणि हे संदेश ज्या वेळेला तो पाठवतो त्यावेळेला तिकडनं हे पित्त सिक्रेट व्हायला सुरुवात होते आणि हे ज्यावेळेला पित्त सिक्रेट होतं त्यावेळेला आपलं जठर हे एक्सपेक्ट करत असतं की आता आपण खाऊ आणि हे पित्त त्या अन्नाला डायजेस्ट करेल. पण जर आपण ते केलं नाही तर ते पित्त तसंच साठून राहतं आणि मग ते पित्त आपल्याला त्रास देऊ शकतं. म्हणजे जसं की या स्वरूपामधल्या पित्तामध्ये काय त्रास होऊ शकतो, तर या स्वरूपामधल्या पित्तामध्ये ऍसिडिटीचा त्रास होतो, मायग्रेनचा त्रास सुद्धा याच्यामध्ये होऊ शकतो. तर हे जे पित्त असतं ना, हे पित्त कमी करण्यासाठी आपल्याला जेवणाच्या वेळा व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता ह्यानंतर पुढे काय होतं की जर तुम्ही त्यावेळेला अन्न घेतलं नाही तर हेच पित्त शरीरामध्ये तसंच राहतं, जठरामध्ये तसंच राहतं आणि मग वेळ जेवणाची वेळ गेल्याच्या नंतर आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं, कारण आपल्या जठरामध्ये बरेचसे संप्रेरक स्रवित झालेले असतात आणि त्याच्यामुळे आपली भूक ही निघून जाते आणि ही भूक निघून गेल्याच्या नंतर हे जे स्रवित झालेलं पित्त असतं हे काही प्रमाणामध्ये आपल्या रक्तामध्ये शोषलं जातं. ज्या वेळेला हे पित्त रक्तामध्ये शोषलं जातं त्यावेळेला रक्तामधली उष्णता वाढते आणि ही उष्णता वाढल्या कारणाने आपल्याला
मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता असते. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, ज्यांना हे मायग्रेनचा त्रास असेल त्यांनी एक अनुभव केला असेल की ज्या वेळेला शरीरामध्ये पित्त वाढतं त्यावेळेला डोकं दुखतं. मग डोकं दुखल्याच्या नंतर त्यांना पोटामध्ये मळमळायला लागतं आणि मळमळायला लागल्याच्या नंतर ते उलटी करतात. उलटी केल्याच्या नंतर त्यांचं दुखणं आपोआप कमी होऊन जातं, म्हणजेच डोकं दुखणं त्यांचं आपोआप कमी होऊन जातं. असं का होतं? कारण जे विकृत झालेलं पित्त आहे ते शरीराच्या बाहेर टाकलं जातं आणि मग डोकं दुखणं आपोआप कमी होऊन जातं. त्यानंतर आणखीन एक कारण असतं, ते म्हणजे रात्रीचं न झोपणं. मित्रांनो, रात्रीची झोप जी असते ना ती जर तुम्ही योग्य वेळेला केली नाही तर तुम्हाला हा पित्ताचा त्रास होऊ शकतो. पण याच्यामध्ये पित्ताचा त्रास कसा होतो तर याच्यामध्ये पित्ताचा त्रास पोटामध्ये जळजळ होणं, आंबट गुळण्या येणं, त्यानंतर तोंड येणं म्हणजे मुखपाक येणं, म्हणजे जिभेवरती अशा छोट्या छोट्या जखमा होणं, त्याला स्टोमॅटायटिस म्हणतात, हे त्रास यामुळे होऊ शकतात. तुम्ही अनुभवलेलं असेल की ज्या वेळेला भरपूर दिवस तुमची रात्रीची जागरण झालेले आहे त्यावेळेला तुम्हाला तोंड येतं, मग अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला अगदी सोपा उपाय म्हणजे रात्रीची झोप ही चांगली घ्या, म्हणजे तुम्हाला हा त्रास होणार नाही. त्यानंतर तिसरा प्रकार असतो तो म्हणजे ज्या वेळेला आपण एखादं असं अन्न खातो की जे विरुद्ध अन्न असतं, म्हणजे ते आपल्या शरीराला कम्पॅटेबल नसतं, त्यावेळेला शरीरामध्ये त्याला पचवण्यासाठी खूप जास्त जोर लावला जातो आणि ते समजा तसं पचलं गेलं आणि ते शरीरामध्ये ऍब्झॉर्ब झालं तर ते रक्तामध्ये ज्या वेळेला सर्क्युलेट होत असतं त्यावेळेला त्या पित्ताचा परिणाम हा आपल्या त्वचेवरती दिसायला लागतो, म्हणजेच आपल्या शरीरावरती पित्त उठायला लागतं, म्हणजेच दादी उठायला लागतं. तर हे पण अशा प्रकारे पित्त हे वाढून अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. हा जो प्रकार शेवटचा मी जो सांगितलेला आहे की ज्याच्यामध्ये पित्त वाढतं आणि ते त्वचेवर दिसायला लागतं, याचा उपाय आपल्याला घरगुती करणं थोडंसं कठीण असतं, पण तसंच जर तुम्हाला करायचं झालं तर माझा एक शीत पित्ताचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये मी घरगुती उपाय सांगितले आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा हे बरंच नाही झालं तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असतं. डॉक्टरांकडे जाऊन सुद्धा हा त्रास कधी कधी कमी होणं थोडंसं कठीणच असतं, पण काही जर आपण कन्सिस्टंटली ट्रीटमेंट घेतली, काही पथ्य पाळले तर हा त्रास कमी होण्याची शक्यता खूप चांगली असते. आता या पित्ताला जर चांगलं कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला ब्लॉगच्या स्वरूपामध्ये देत आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती नक्की जावा आणि तिथे तो ब्लॉग नक्की वाचा. त्यामध्ये मी काही पित्ताला कंट्रोल करण्यासाठी काही उपाय मी त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.